नमस्कार इयत्ता आठवी विषय मराठी पाठ दुसरा मी चित्रकार कसा झालो या पाठाचा आपण आज स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला उत्तर लिहा लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय एक चित्रकला दोन मूर्तिकला प्रश्न दुसरा काय ते सांगा अ मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय मातीमध्ये घोड्याची लीद मिसळणे आ लेखकाचा कॅनव्हास पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले खडक प्रश्न तिसरा आकृती पूर्ण करा अ लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष एक निसर्गरम्य आणि दोन सुसंस्कृत प्रश्न तीन आ लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक एक घनदाट जंगल दोन दुथडी भरून वाहणारी नदी तीन निळे डोंगर चार हिरवी रानं प्रश्न चौथा योग्य जोड्या जुळवा एक पिवळा उत्तर आहे दगडांपासून दोन जांभळा उत्तर आहे काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून तीन भगवा उत्तर आहे शेंद्री झाडाच्या बियांपासून चार हिरवा उत्तर आहे झाडांच्या पानांपासून प्रश्न पाचवा एका शब्दात उत्तर लिहा अ बांबूच्या कोवळ्या काळी तयार व्हायचा ब्रश आ चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद कॅनव्हास माती मातीपासून तयार केल्या जायच्या मूर्ती ई ओल असताना जसे असते तसेच वाळ्यावरही असते गाईचे शेण उ, घोड्याच्या शेणाला म्हणतात लीद प्रश्न सहावा तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा प्रस्तुत प्रश्न हा मी चित्रकार कसा झालो या पाठातील आहे या पाठात निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील अप्ले उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकाने स्वानुभवातून सांगितले आहे माणसाच्या मनातील इच्छा ही प्रत्येक शोधाची जननी असते या इच्छेची तीव्रता कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करण्याची प्रेरणा देत असते अशावेळी उपलब्ध असणाऱ्या साधनांमधूनही ती इच्छा पूर्ण केली जाते इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय ती पूर्ण करण्याची उमेद हवी खरी साधना जो करतो त्याला साधनांशिवाय इच्छेचे फळ मिळते म्हणजेच इच्छा फलद्रूप करण्यासाठी साधनांशिवाय साधना करता येते अशा प्रकारे वरील विधान स्पष्ट करता येईल खेळूया शब्दांशी प्रश्न एक खाली दिलेल्या शब्दातून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा निळे डोंगर हिरवी राणे दाट सावली शोध घेऊया विविध झाडांपासून रंग तयार केले जातात त्याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा एक पिवळा हळद व हरभरे यांपासून करू शकतो दोन तांबडा मेंदी किंवा कात यांपासून मिळवू शकतो तीन निळा निळपासून आपण निळा रंग बनवू शकतो चार जांभळा जांभोळ या फळापासून आपण मिळवू शकतो पाच गुलाबी बीट या फळापासून आपण बनवू शकतो धन्यवाद